जय श्री राम पब्लिक, वेलकम बैक टू द व्लॉग। जस्ट मजा आंघोल झाले सकाळी, एकदम लेट झाला आंघोल करायला, कारण की व्लॉग अपलोड करत होतो, व्लॉगला टाइम लागला आणि गाडी पण आज नाही घ्यायला जायचं, गाडी उद्या सकाळी घ्यायला जायची आहे। आज तो बोला का थोडा काम अजून बाकी आहे, वॉशिंग मशीन व्ह्यू मला वाटलं नव्हतं का एवढे व्ह्यू येतील डेली व्लॉगला, 350-350-200 प्लसच व्ह्यू आहेत, तर त्याच्यामुळे थँक्यू। आणि अजून पण शेअर करत राहा, बेल आयकन दाबा, अजून पण म्हणजे सबस्क्रायबर आपले 1K वरती आहेत, बट अजून पण तसे बाकीचे तसे ठीक आहे। आता लाईट पण गेले आणि मी चाललो आता मला घरी जायचं काय पण करून। सो गाईस बघा, आता लोक जेवत आहेत, झोप आले तर झोप नाही एवढी। शी काय आहे तिची बेवर? जेवला चिकन आणि भात आहे। मी तर कधीच जेवले डायरेक्ट उष्ट अंगाने जेवले, ब्रश करून जेवले, तुझ्यासारखा नाही शी ब्रश करून जेवलंय मी गाईस, असंच नाही जेवलंय। त्याच्यानंतर जेवून झालं रांगोळी केली, जेवून आलो मी, फुल ऊन आहे, जेवून आलो चिकन भात। कपडे नव्हते नेले ना, झोपतावत झोपता चार पाच गेलो, साला गेलो, आणखी साडेसाला तरी मला उमा सकाळ आलता, तर अख्खी देवळांच्या अख्खी भिजलो तुम्ही। अरे हो, पण मी जास्त येतो तुला खोटा नाही सांगत, 10-15 मिनिट लावतो ही पण लगेच सांगतोय बंद करा लगेच, मग बंद करतो तू ना यो, मी नाही लावत एसी, एसी शिवाय झोप नाही। स्वतःला जे आहे एसी लावेल ना, 15 मिनिट ठेवी बाबा, याच्या मुलं ताप आल्या तुम्हाला, बाबाला हॉस्पिटल मधन आणलंय का रात्री ताप आलेला, रात्री ताप आयला तुम्हाला एसी मुलगा कधी हात कडक खाते नाही नाही रे सांग, मालिश करतो कालच केले, मालिश केली ना बाबा, मालिश तर प्रॉपर रेस्ट घ्यायची असते मालिश केल्यावर। तुला कसं लागते जास्त मग एसी? आता मी मालिश कुठे केले, जाते तुमचे व्यायाम करायला, जिम करून झाल्यावर मग झोप लागते एसी, असं असतं आणि एसी शिवाय झोप नाही। वरती चालू आहे ना राशी आणि गरम होते गाईस, काय पण गेले सगळीकडे लाईट गेले भाई, आई शपथ माझ्यासोबत आईला पण हवा भेटते, भेटते का गा हवा भेटते हवा काम, तुला कशाला बाबाला म्हणतो मी इकडं, एवढा उन्हाळा कोणतरी मरडला आहे। गुड इव्हनिंग मित्रांनो, तर आता जायचंय मला पेट्रोल पंपला, पहिला पेट्रोल टाकायचंय, मग त्याच्यानंतर जायचं आहे बाबाच्या गोळ्या आणायला, नंतर बाबाला नाश्ता आणायचा आहे, बाबाला काल बरा नव्हता, इसी मुलं थाप आलेला थोडासा, पेट्रोल धुवून आल्यावर पोले घ्यायचे आपले खायचे, ते घेऊन नंतर मग आत्याकडे जायचं, कारण की तिकडे जत्रा आहे म्हणून। पोले पण घेतले आहेत, पेट्रोल पंप भरला आहे, पेट्रोल पंपला लई गर्दी होती। तर मित्रांनो, आपण इकडे चहा पिणार आहे आता आणि कपडे घालून रेडी होऊन डायरेक्ट तुम्हाला भेटतो। थांब मीटर आहे ना, बाय बाय। अरे माणसं उपाशी राहतील मित्र, किती काय मी डोक्याला या पाय माझा कसा वागतोय तू। सो गाईज, आता आमचा म्हणजे सगळं खाऊन वगैरे झालेला आहे, आता आम्ही डान्स करणार आहोत, बस डान्स करणार आहोत, बस बाकी काय झाला मोठे पापा। सो गाइस, जेवण चालू आहे, काम आहे, काम निघत आहे। सो गाइस, मस्त की जेवलोय आता,
आता मी अरे 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 थांब येतो ना थोड्या वेळा देतो थोड्या वेळा देतो आई शॉप ब्लॉग चालू केलता जयश सो गाईज आम्ही रात्रीचे 4 वाजता जे एन्जॉय करतो एकदम शांतपणे बसून आपल्याला कंपनी प्राणात येतो आहे ना आता 4 वाजत ब्लॉग एडिट करायला लागेल तर उद्या सकाळी नाही तर जमणार नाही झोपलो तर दररोज सकाळी लवकर उठून मग एडिट बिडिट नाही जमणार लेट होईल उठायला त्याच्यामुळे आता हे जरा फिनिश करूया मस्तपैकी मला पण ठेवा आधी सांगते आणि मग ब्लॉग एडिट करून मस्तपैकी आता 4 वाजत खाऊन पिऊन मस्त मला झोपला तर ब्लॉग आवडला असेल तर बाय बाय ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि देण्या काय आम्हाला विसरू नका बाय बाय टेक केअर पिझ्झा खायला या पिझ्झा पिझ्झा बाय बाय टेक केअर